मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की दोन भारतमालामध्ये प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत। ते दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते गोव्याकरता अतिशय महत्त्वाचे आहेत। एक प्रोजेक्ट जो आहे तो भारतमाला प्रकल्पामध्ये 206 किलोमीटरची लेंथ आलेली आहे आणि त्यामध्ये 4 लेन वरून 6 लेन रोडमध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि या कामाची किंमत 17,726 कोटी रुपये आहे आणि आतापर्यंत 15-16 हजार कोटी रुपयाची कामं झाली आहेत किंवा प्रगतीत आहेत। या कामामध्ये जे दोन इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हैदराबाद ते पणजी NH 748 हा भाग पणजी ते कर्नाटक सीमेपर्यंत आहे। यामध्ये पणजीपासून कर्नाटकच्या सीमेपर्यंत 6,176 कोटी रुपये खर्च करून 54 किलोमीटरचा मार्ग 4 लेनच्या स्वरूपात बांधला जाणार आहे। या 54 किलोमीटरचे 4 पॅकेजेस तयार केले आहे आणि या चौपदरीकरणाकरता लँड एक्विशन करता 100 कोटी रुपये मंजूर पण केलेले आहे। माझी एकच विनंती आहे की तुमचे फॉरेस्ट मंत्र्यांना आणि डिपार्टमेंटला जरा परवानगी द्यायला सांगा, याच्यात बराच वेळ जातो। आनंद मुख्य सचिव पण उपस्थित आहेत, नाही इथे तुमच्या इथे अडकलाय, मी ते आणलंय कागद, तेव्हा तुम्ही इथून केंद्रात पाठवा, केंद्रात मी करून घेतो क्लिअर। परंतु अजूनपर्यंत केंद्रात गेलेलं नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण या स्थितीत तिथूनही सोडवूया। तुम्ही एकदा चीफ सेक्रेटरीच्या लेवलवर मीटिंग करा आणि याच्यात लवकरच क्लिअरन्सच्या बाबतीत तातडीने कारवाई झाली तर हे कामं लवकर पूर्ण होतील। खांडेपर नदीवर 300 कोटीच्या निधीतून 7 किलोमीटर 4 लेनच्या पुलाचं बांधकाम आणि रायबंदर येथे 300 कोटीच्या खर्चातून 8 किलोमीटरच्या 4 लेन बायपासचे बांधकाम करण्यात आलं आहे। मुंबई ते कन्याकुमारी हा पणजी गोवा कर्नाटक राज्य लांबी 137 किलोमीटर जो आहे हाही महत्वाचा आहे आणि पत्रादेवी ते बंबोलीम हा मुंबई गोवा महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे। पत्रादेवी ते करसवाडापर्यंत काम पूर्ण जवळपास झालं आहे 25.5 किलोमीटर आणि पॅकेज 2 जे आहे करसवाडा ते बंबोलीमपर्यंतचं काम जून 2023 पूर्ण होईल, लांबी 17.4 किलोमीटर आणि याचं 4 लेन दुंदीकरण झाल्यामुळे महाराष्ट्रातून पणजीला येण्याकरता वेळ कमी होईल।